तर मंडळी नमस्कार, नवीन एका व्हिडिओमध्ये परत एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आजचा आपला विषय असणार आहे तालीम. तर खूप दिवसापासून म्हणजे एक वर्ष झालं आता आम्ही आमच्या गावच्या तालीम झालो होतो. तर आता नवे पैलवान किंवा नवे उस्ताद आहेत त्याची आपण ओळख करून घेऊया आणि चला आपल्या तालमीच्या म्हणजे तालमीला आपल्या गावच्या भेट देऊया. कसा वाटतं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो बघा. नक्की आवडलं तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. तर आता तालमीच्या नवीन उस्तादांची आपली ओळख करून घ्या आणि जे जे नवीन पैलवान आहेत त्यांची आपण ओळख करून घ्या. तुम्ही बघू शकता मागे आता वॉर्म अप वगैरे सुरू आहे आणि संध्याकाळी 4 वाजले तर आता त्याची प्रॅक्टिस सुरू झाली आहे. तरी आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया तालीम. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मॅटवर पैलवानांची जे वॉर्म अप सुरू आहे तो आता सुरू झालेला आहे. एक प्रॅक्टिसच्या पूर्वीची हे डेली असते, आता एक 4 ला सुरू होते वॉर्म अप. तुम्ही बघू शकता छोटे पैलवान पण आहेत आपले. जय हनुमान तालीम सुरू. आपण नव्या वस्तादांची ओळख पण करून घ्यायची आहे, नंतर त्यांचं गाव किंवा त्यांचं म्हणजे पैलवान कसे झालेत किंवा काय ते त्यांचे जे जर्नी आहे ते पण आपण त्यांच्याकडून विचारूया. मॅटवर जे प्रकार आहेत तसे नाही बघा. मॅटवरचं प्रॅक्टिस सुरू आहे पैलवानांचं आणि वस्ता तिकडे गाईड करताना बघू शकता मित्रांनो इथे दोरखंड लावल्यात आणि तिथे लहान पैलवान जे आहेत ते वर दोरखंडावर चढावले म्हणजे बऱ्यापैकी मोठे आहेत ते आता इथे कुस्तीचं प्रॅक्टिस करायचं. तर असं साईड लावूया ते इकडे तिकडे लागायचं. डावपेच बघू शकता किती चपळ वृत्ती आहे बघा पैलवानांची. ह्या बाजूला बघूया आपण छोटे पैलवान काय करतात हे बघा. लोखंडावर तुम्ही बघू शकता आणि ते लोखंडवालं पॅटीत हे असं किती मारायचं आहे दिवसांना तरी 35-30 वेळा घेतो. सकाळी 30 वेळा म्हणजे लहान पैलवान आणि मोठं दोन्ही पण सेम असतो. कमी आहे नाही बघा. हे रोलिंगचा प्रकार आहे मॅटवरील रोलिंग प्रकार. सगळे पैलवान आता 1 बाय 1 मारायले आहेत रोलिंग. जंप मारणे हा प्रकार आहे बघा मित्रांनो.
तर मंडळी हे सगळे प्रकार जे आहेत ते मॅट आणि कुस्तीचे प्रकार आहेत. आणि डायरेक्ट उलटी उडी मारणे. आणि हे तुम्ही पुढे साईडला असं हे लावले म्हणजे काही जाऊ नये यासाठी डायरेक्ट पहलवान हे करू शकतात ना त्यामुळे. तरी चला मित्रांनो, आपण जय हनुमान तालीम सुये येथे परत एकदा भेट देण्यात आलो आहे. आणि नवीन वस्ताद आणि नवीन आपली तालीम जी बांधली आहे ते कशी कशी बांधल्या किंवा नवीन वस्तादांची ओळख आणि जी जी आपले पहलवान आहेत ते कोणकोणत्या गावांना आलेत किंवा लांब लांबून पण आलेत तर त्यांची सगळ्यांची ओळख करून घेऊया. तर पहिला आपले तालमीचे वस्ताद आहेत त्यांची ओळख करून घ्या. वस्ताद तुमचं नाव सांगा. भरत पटेल. भरत पटेल. पारड्याचा. हां ओके. तर आता किती दिवस झाले इथं येऊन आपणाला? एक वर्ष झाले. एक वर्ष झालं ना. तर मग आता तालमीत कवापासून आहे सर? किंवा तालमीत मी 10 वर्ष झाले. तालमी 10 वर्ष आहे. मोतीबागमध्ये होतो. हां अहमदनगरला पण होतो. ओके. मग त्यानंतर आपले इथे आलो. वस्ताद तुमचं ना? संदीप जामदार. संदीप कोपर्डे. मग तुमचा प्रवास सांगा म्हणजे. एक वर्ष झालं इथं तालीम चालू करून. मी कुंभी कुस्ती संकुलला होतो पहिलं तालमीत. त्यानंतर आता लग्न झाल्यानंतर इथं वस्ताद म्हणून आलो आहे. त्यानंतर आता एक वर्ष झालं तालीमध्ये. कपलेट 50 भर पोरं आहेत इथे प्रॅक्टिससाठी. अध्यक्ष हंबीरराव पाटील सुवेचे ते आहेत. त्यांच्या मी अंडरखाली चालू होती तालीम. आणि कमिटी त्यांची आहे. ओके. त्यांच्या अंडरखाली तालीम आम्ही आता चालवतो. बरं. बाहेरून बी पोरं आलेले आहेत. उस्मानाबादचे बी पहलवान आहेत. ते भागातले आहेत. लांबची पहलवान आहेत. हो बरोबर. ठीक आहे. तर आपले जे पहलवान आहेत त्यांची ओळख करून घ्या. पहलवान कुठल्या गावचे? वेंतवडे. तुम्ही? कोपार्डे. तुम्ही? गोगरी. पापडे. खाटळ. बरं नाव सांगा तुमचं सगळ्यांचं म्हणजे. मी अभय जामदार. अनिकेत पाटील. नाव आणि गाव सांगा. राज पाटील. गोगरी. राज पाटील. वाघोडे. वाघोडे. विवेक पाटील. खाटाळे. खाटा. म्हणजे भागचे आहेत आमच्याले. ओंकार पाटील. नेवडे. नरेवडे. नेवडे. निवडे. राजधन चौगुले. अकोडे. अकोडे. आदर्श पाटील. खाटांग. खाटांग. भरत पाटील. वाघोडे. वाघोडे. श्रेयस. श्रेयस जांभेकर. माडगोडे. आदित्य मगदुम. मामते. वेदांनी चेरे. मावडे. आदर्श पाटील. वाघोडे. संदेश परीत. खाटाळे. सार्थक जाधव. उस्मान. कोणते? उस्मान. उस्मानाचा पहलवान आहे बघा मित्रांनो. आता भागाले पहलवान बऱ्यापैकी आहेत पण हा उस्मानाबाजून आलाय. काय नाव? सार्थक जाधव. सार्थक. चालतंय. भिवू नका, निवांत बोलायचं, काय टेन्शन नाही. तुम्ही पहलवान? ओम खोत. नवल. ओम खोत. कुठलं का? नवलेवाडी. नवलेवाडी. मग आमचे भक्त आहेत. तुम्ही? सायराट. नंदीवाडी. कोपार्डे. कोपार्डे. शुभम. संदीपाचे पुशिरे. पुशिरे. पहलवान तुम्ही? पुशिरे. काय ना? रोहन शेगर. रोहन शेकर. हा गणेश साहेब होता ना वरच्या? ओके. कृष्णनाथ. नाव काय? आलडे. कृष्णनाथ. आलडेवाडी. बरं. म्हणजे बऱ्यापैकी आपले भागातले पहलवान आहेत इथे. आणि उस्मानाबादमधून पण एक पहलवान आले आहेत. ते लांबून पण आहेत भरपूर. ठीक आहे. आपण आता मॅटवरची कुस्तीची प्रॅक्टिस बघितलं मित्रांनो. वस्तादांची पण ओळख झाली आणि आपले जे पहलवान आहेत त्यांची पण ओळख झाली. तर आपण आता मातीच्या आखाड्यात जाऊया आणि तिकडचं प्रॅक्टिस वगैरे बघूया. चला. तर नाही बघा, हे घर आहे आमचं इथं आणि 10 ते 15 पावलं तालीम आहे. तर इकडं बघा, हे लुंगड वगैरे वाढ ठेवलेत आणि लहान पहलवान तुम्ही बघू शकता. आपण तालमीकडे जाऊया आणि ते पहलवान आहेत बघा. चला आता आखाड्यात जाऊया आपण लाल मातीत आणि पहलवानांची हे सुरू आहे. आणि हनुमानांचे इथे फोटो लावले हवे तुम्ही बघू शकता. छत्रपती शिवरायांचा पण फोटो आहे. आणि अशी लाल माती. म्हणजे जरा माती मऊ होते काय त्यामुळे उडत नाही. धुळा वगैरे उडत. हा बरोबर. त्यासाठी पण त्याच्यासाठी माती मार पाच मार. हा पाच मार म्हणजे पूर्णपणे थांबतोय. बरोबर. वगैरे परवानाच नाही. बरोबर. हा खसका येऊ नये किंवा एक धुळा वगैरे सारखं उडू नये त्यासाठी.
हे वॉर्मअप काय गरम राहण्यासाठी हां शरीर पहिले लागू नये गरम शरीर व्हावं यासाठी पहिल्यांदा चौदंडे हाताला उचलणे गरम थोडं ओके म्हणजे जे जसं मॅटर आपण तसं केलं तिथं तसं सेम इकडे सेम गरम वगैरे बरं लागत नाही काय नाही शरीर ढिलं पडत नाही त्यासाठी पहिले 5 मिनिटं आम्ही असं इंडिजन वॉर्मअपसाठी देतो बरोबर मग त्यानंतर असं कुस्ती सर तरी आता हे किती वेळ आपलं इथं करता प्रॅक्टिस आता जर मातीत मातीत 40 ते 45 मिनिटं लढत असते पहिलवानचे म्हणजे एका टायमाला आमच्या 4 लढती मोठ्या मावत्या बारक्या 5 लढती मावत्या 40-45 मिनिटं तिनं कस लावून बिना थांबता लढत करायची स्पर्धेला जसं खेळतो तशी कुस्ती इथे करायची नसेल बाद झालं एखाद्याला दम लागला आधी लागतो एखाद्या जर स्टॅमिना मोठा असतो तर हे करायचं त्याला दुसरा पार्टनर द्यायचा लगेच लगेच हां लगेच ते एखाद्याला पास झाले त्यासाठी त्यानं पास करायचं नाही त्याचं झाल्यानंतर त्याला दुसरा पार्टनर मग आम्ही एक स्पर्धेनुसार बावर घेतोय ओके 7-7 मिनिटं 8-8 मिनिटं घेतोय फिरून एका संघ लढत नाही प्रत्येका संघ वेगळी लढत हां म्हणजे जे मैदानात जे हे होईल तसं माइंडसेट इथं हे करायचं पहिलवानांचं हां चला गरम आहे का बाळ चला लढत पूर्ण ताकदीने आपल्या आपली लढत चालवायची चालवायची चला स्टार्ट चपाटी सुरू आहेत मारण्यासाठी पण तुम्ही कुठे बसणार इकडे जरा आडवं येतोय बरं करा करा परवा म्हणजे आडवं यायला लागेल त्यामुळे इकडे करा करा मित्रांनो हे लाल मातीतले जे डाव आहेत ते वस्तात शिकवत आहेत पहिलवानांना तरी वस्तात एक पहिलवान घडण्यासाठी किती दिवस लागतील तरी तुम्हाला काय वाटतंय किंवा त्या पहिलवान 2 ते 3 वर्ष त्या रिझल्ट लगेच लागत नाही ओके त्यानंतर त्या पहिलवानांना मन लावून जर केलं 100% बघा आपल्यांचे यांची अभाव वस्ता शिकवू द्यात तर आपल्याला गरज नाही काय ते करून घालतात याची जाणीव असेल तर ते 2 वर्षात पहिलवान होऊ शकतो नसेल तर काय 10 वर्ष काढलं तरी पण होऊ शकत नाही टाइमपास केल्यानंतर ओके मागली जाणीव नसेल त्यासाठी ते जर त्यानं ते केलं पाहिजे मन लावून केलं पाहिजे घरात सगळी 5 माणसं असली तर ती 5 खाऊ खाईत नाही तेवढे एकट्याला देते ते ओके हां त्यानंतर त्यानं खाल्लं केलं पाहिजे वेळ सगळं केलं पाहिजे घरचे आणून देते जर म्हणून जर इकडं असं फिरला तर ते पहिलवान होऊ शकत नाही बरोबर चला इकडे प्रॅक्टिस सुरू आहे इकडे सपाटी सुरू आहेत आणि आपण असेच आता आज तालमीत आलेलो आहे पहिलवानांचा कसं दिनक्रम असतं हे बघण्यासाठी ते तुम्ही बघू शकता इकडे पर्यंत आमचे मित्र भरत पाटील म्हणून आहेत पहिलवान स्वतः प्रॅक्टिस पण घेतात आणि स्वतः प्रॅक्टिस सुद्धा करतात महाराष्ट्र चॅम्पियन आहेत कुमारला याला नंबर आहे त्यांचा ओके हेच ना ओके स्वतः डाव लावण्यासाठी म्हणा याच्यासाठी आम्ही स्वतः दोघं पण लावतो टेक्निक बाबा असं काय नाही वरण बसून सांगितलं बरोबर आखाड्यात उतरत आहे पहिलवान धावणे हे सगळं आम्ही स्वतः येतो बरोबर हे महत्वाचं आहे की वस्तादांनीच आता तुम्ही बघू शकता वस्ताद स्वतः आखाड्यात उतरल्यात आणि पहिलवानांना प्रॅक्टिस शिकवत आहेत कसे हां बरोबर म्हणजे जे जे डाव आहेत ते वस्ताद शिकवत आहेत वस्ताद भरत पाटील ना भरत पाटील वस्ताद सिंगल एक आता चढवलेलं आहे पाडण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे हां होय
मित्रांनो हे बघा पहलवानांचे कसे मेहनत आहे. डेली एक तास तरी ते या कडेत असतात संध्याकाळी. तर वस्ताद आता आता जे लोक मुलं आहेत ते आता मोबाईलच्या आहारी गेले आहेत किंवा हे, तर तुम्ही काय समजू शकता म्हणजे आता ही जी लहान लहान मुलं आहेत त्यांचं वय बघा किती लहान आहे, तसं त्यांना तालमीची आवड आहे, तर तशीच जी मुलं दुसरी आहेत तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता की बाबा तालमीविषयी तुमचा तुम्हाला काय वाटते की लोकांना अजून काय सांगू इच्छिता त्यांच्याविषयी काय बोलायचं त्यांना आणि एकाने जर राग येतोय. नाही म्हणजे ऍज अ कसं तालमीविषयी म्हणजे तालमीविषयी कसं आहे ज्यांना आवड आहे पण अजून ते आले नाही त्यात आवड आहे आल्या नाही म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. दुसरा विषय म्हणजे काय पहलवान म्हणजे पदांकित गाठल्यानंतर 100 गाठली ते 100 पहलवान होत नाही. बरोबर. फक्त इथं आल्यानंतर व्यसन लागत नाही एकमेव विषय त्याची तब्येत ते हे करू शकत नाही. पहलवान की एक घरात पहलवान असला की बाहेरचा माणूस त्या घराकडे बघण्याचा वाईट दृष्टिकोन अजिबात त्याचा पूर्णपणे बंद होत. बरोबर. त्यामुळे तेवढा एक फायदा आहे आणि त्या पहलवान त्या घरात एखादा पहलवान असला की घरदार त्याला घरादाराला इज्जत भेटते आणि तारेला कोण वाया जात नाही. बरोबर. या मातीचे तेवढं हे आहे इथं कष्ट फेरी केल्यामुळं शरीर आपलं पण ते कुठंच तटू शकत नाही आणि कुस्तीत हार जीत असल्यामुळं ते कुठं जीवनात काय कुठं हे झालं झटका बसला काय झालं म्हणजे हे झालं तर ते खचून जायत नाही त्यातून त्याला उभा राहण्याची ताकद नाही. मन चांगलं हे होतं कठोर होते की बाबा प्रत्येकाला कसं असतं इथं स्पर्धेला पोरं फायनलला येतात हारतात सगळ्या माणसांचं लक्ष असते हजारो प्रेक्षकांचं लक्ष असतंय. बरोबर. त्यात हारल्यानंतर जो मनाला जो त्रास होतोय त्यासारखा वाईट कुठलाच एका पहलवानासाठी फक्त माझ्याविषयी तसं आहे. मी स्वतः 3 ते 4 वेळा गदेला पडलो पर त्यानंतर मी कमीत कमी 3 वेळा गदा माझं मी चांगल्या स्पर्धेसनं आणल्या. मी स्वतः कामगार केसरी आहे इथं लोकल स्पर्धेच्या 2 गदा आहेत नॅशनल आहेत. मी 3-4 वेळा पहिल्यांदा सुरुवातीला गदेला पडलो मी अक्कड रात्रभर फिरवतो पडल्यानंतर झटका बसलेला पण तालमीतनं बाहेर नाही त्यासारखं वाईट काय नसतं. बरोबर. त्यामुळं इथं कोण बाबा काय झालं नोकरी नाही लागली काय नाही लागलं माणसं मग तर परवान केली केलं ते केलं ते काय नाही काय करू शकतोय. बरोबर. त्यामुळं परवानगी ते केलं मोबाईल मध्ये असल्यामुळं पोरं मोबाईलचे आरे जातात दुसरं बाहेरचं काय माहीत नसतंय अंगात ताकद नसते मेहनतपणा राहतो इथं आल्यानंतर अंगात ताकद वगैरे म्हणा सगळं येते सगळं येणार आहे. ओके. पाहुण झाला टॅक्टिक चालू लढते आता मित्रांनो हे बघा जे मोठे मोठे पहलवान आहेत ते सगळे आता बाहेर येणार आहेत सपाटी मारणार. त्यानंतर हा रिप्लेसमेंट आता जे लहान पहलवान आहेत ते आता आत येणार आहेत पूर्ण पहलवान मातीत. चला सपाट्या एकसारख्या मारायला.
रोहन शेळकर म्हणून. रोहन शेळकर हा, तर त्याच्यापेक्षा एक 5 ते 7 किलो वजन जास्त जरी असलं तरी ते आपण कुस्ती करू शकतो. कारण का त्याने ते एवढे दिवस काढलेला आहे. 3-4 वर्ष झालं की तालीम करतोय. हो काय? होय, तालीम घेतो आणि मोठ्या मोठ्या पहिलवानाचे आभार घेतो. मित्र नाही बघा, शुभम शेळकर ना, रोहन शेळकर. रोहन, रोहन शेळकर आहे. तर तू बोलू शकता, उसाने सांगितलं तसं मोठ्या मोठ्या पहिलवानांना पण आवड नव्हतो. आता हे तुम्ही बघू शकता, पुढचा पहिलवान मोठा आहे, हा त्याच्यापेक्षा लहान आहे. सुद्धा पुढचा हे पाहिजे आपल्याला की म्हणजे ताकद पाहिजे ते मोठा आहे म्हणून भ्यायचं त्याच्यापाशी काय नाही. बरोबर, पहिलवान की भीती मोड आहे. पहिले भीती मोड पहिलवानानं, पहिले म्हणजे पूर्णपणे भीती मोडली आहे. तो त्याला माहित आहे मी एवढी कुस्ती करू शकतो. बरोबर, त्यामुळे तो मागं सरत नाही असं. त्याच्या जोडीत तर ते कोणाला ऐकत नाही. 12-25 किलोला त्याचं जाय तिकडे नंबर. कोणती राज्यस्तरीय असू दे, जिल्हास्तरीय स्पर्धा असू दे, असतो त्याच्या गटात ते नंबर पाडतो. कारण इतकं जर 40-45 किलोच्या पहिलवानाच आणि कुस्ती करू शकतो. त्यामुळं त्याचं फिटच आहे त्या गटात. बघा हा किती लहान पहिलवान आहे. सगळ्यात लहान वयात हाच असणार आहे. आणि अनेक दोन आहेत ते आता गावी गेले आहेत. बरं, जरा घरी काम असं काय. आता पुढची मोठं मैदान वगैरे कुठं काय काय अजून अजून स्पर्धा अजून जाहिरात आहे. लाला काढा केंद्रीय स्पर्धा होतात मुरगुंडला, ते होण्या शक्यता आहे. 40 स्पर्धा आल्या, 24-25 ला पन्हाळा तालुका आहे. 40 स्पर्धा आहे. आता उरुस वगैरे असतात ना सुरू, त्यामुळे ते मैदान वगैरे उरसात नव्हतं. हनुमान जयंती असू दे, सुरू झाले थोडे 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 आता चालू झाले. आणि तालमीची स्वतः गाडी असते. हां, गाडी बनवायची, त्या गाडीला बघून सगळी जायला स्वतः एक जण असतो तेव्हा पोरांच्या संख्या. कारण दोघं जाऊ शकत नाही, कारण का राहिलेली जी पहिलवान असतात स्पर्धेला जी राहिलेली आहे तिथे प्रॅक्टिस घेण्यासाठी एक जण आम्ही इथं थांबतो. पण प्रॅक्टिस बंद नाही. प्रॅक्टिस बंद नाही. तालीम कधी बंद ठेवायची नाही. तालीम कधीच बंद नाही. बरोबर, तालीमही चालू बने. 3 पोरं असू द्या, 2 असू द्या, नाही 1 असू दे. हां, प्रॅक्टिस हे होणार होणार. होय, बरोबर. आता हे मोठे पहिलवान सगळ्या चपाटी मला सुरुवात आहे मोठ्या पहिलवानांच. आणि बघू शकता कसा डाव मारतोय. जी कुस्ती मस्त आहे, बघण्यासारखी असते. सगळेच पहिलवान चांगले खेळतात इकडे. म्हणून बघा तुम्ही नाही बघा, 7-8 मिनिटानंतर आणि परत जोडी चेंज केल्या. कुस्ती केल्यामुळे अनुभव येतो. हा बरोबर, चांगलं. प्रत्येकाची कुस्ती वेगळी असते. वेगळी असते. त्यासाठी चेंज करायचं 8 मिनिटाला 7 मिनिटाला चेंज करायचं 6 मिनिटाचा राऊंड असतो कुस्ती स्पर्धेचा. आणि त्या प्रकारे त्याप्रमाणे कुस्ती लावायची. कुस्ती लावायची. हा, संयुक्त पाहिजे हे लहान पहिलवान पुढं माती लढवणार आहेत आणि स्वतःला पण घडवणार आहेत कुस्ती क्षेत्रात. बघू शकता मित्रांनो, एवढ्या प्रॅक्टिस सुरू आहे. अजून सुद्धा 6 वाजा आले आहेत. साधारणतः 4 ला प्रॅक्टिस सुरू झाली ना. 4 ला प्रॅक्टिस बरोबर. 4 ला सुरू झाले तर 2 तास झाले आहेत. मॅटवरनं खाली इकडे आले आहेत. इकडे 1.5 तास तरी सुरू झाले आता. आणि हे तुम्ही बघू शकता इकडे सपाटी मारायला सुरू आहेत अजून. तर सपाटी तरी साधारणतः किती मारतात इथं? आता लढती झाल्यानंतर उद्या सुट्टी असल्यामुळे 500 सपाटा तरी मारतात. 500 आणि बैठक 1500.
अरे हो उद्या रेस्ट आहे त्यामुळं आज जास्त आम्ही घेतो शनिवार संध्याकाळी जास्त घेतो सकाळी पण क्रॉस कंट्री असते कमीत कमी 7-8 किलोमीटर सोमवार आज सकाळी शनिवारी बुधवारी जातो तिकडे आपलं बाळूमाई टेकडी ते त्या रूटनं आम्ही प्रॅक्टिस करतो क्रॉस ओके आणि त्यानंतर शनिवार कारण उद्या रेस्ट आहे निवांत त्यांच्या आहे ना तुम्ही इंडोजन काहीही करा एखाद्याला वाटलं प्रॅक्टिस करायला तुम्ही प्रॅक्टिस करा नसेल तर निवांत झोपा मग कोण रोवर मांड वाटनांत मुंडे वगैरे शिरवायचे आहे ज्या नात लागतंय बरोबर तेच मी ते रोवरचं आम्ही त्यांना टोटल काहीच विचारायचंच नाही फक्त आम्हाला काय बाहेर जायचं नाही दंगा मस्ती करायला नाही 12 आसपास झोपायचंच तिने संध्याकाळी मॉलिश करायची मग तुम्ही तर मग मॉलिश म्हणजे करावीच लागतात कंटिन्यू बरोबर पलवानाही गरजेचं आहे पूर्ण अंग ढिलं होण्यासाठी रेस्ट त्यासाठी दिलेली असते ओके तर त्याचं काय टाका लागे होते मॉलिश ते नसल्यामुळे रेस्ट भेटत नाही गाडी सुद्धा असली तर ऑइल बदली करायला लागतं 3 महिने पलवानांना आठवड्यानं 2 आम्ही मॉलिश करावी लावतोय ओके बघा आज शनिवार आहे आणि शनिवारी आखाडा जरा सुद्धा उद्या सुट्टी असते आणि तू बोलता 400-500 सपाट पलवान इथं मारतात 500 बैठक 500 सपाट तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथे शेवट करतो आणि आपले जे वस्ताद आहेत आपल्या सुयेगावचे जय हनुमान तालीम यांचे मी आभार व्यक्त करतो की आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप दिवसांनी आपण व्हिडिओ बनवा तालमीचा बनवला होतो खूप दिवस मी आता प्लॅन केलेला पण जरासं बनवलं होतं पण आता व्यवस्थित आजचा दिवस ह्यांनी माझ्यासाठी थोडाफार दिला आणि खरंच त्यांच्या वतीने तुमचं सगळ्यांचं पहिल्यांदा आभार खरं म्हणजे आणि ठीक आहे नंतर मग आपण आता तालमीत येतच जाऊ सगळ्यांची ओळख झाली आता तर चला नक्की आपण पुढच्या वेळी भेटू एका नवीन टॉपिकसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू मित्रांनो आता व्हिडिओचे सांगता मी इथेच करतो आणि तालमीचा हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता सगळे प्रॅक्टिस वगैरे झाले पहिल्यांदाचे रेस्ट घेतलं किसने कुस्ती करीत नाही सुट्टी काय करतात